नोहॉकिंग अभियान के तहत शहर में चलाए जा रहे उपक्रम का जायजा लेने के उद्देश्य से पुलिस आयुक्त रविंद्र सिंगल ने शहर के कई चौराहों पर मुलाकात की। इस समय उन्होंने नोहॉकिंग का संदेश दिया। नागपुर शहर में बढ़ती जनसंख्या के चलते बड़े पैमाने पर ट्रैफिक समस्या निर्माण हो रही है और इसी बीच वाहन चालकों द्वारा अनावश्यक रूप से हॉर्न बजाया जाता है, जिससे ध्वनि प्रदूषण होता है, जिसके बदौलत कई तनावपूर्ण बीमारियों के लक्षण प्रतीत होते हैं, जिसके चलते नागपुर शहर पुलिस के वाहतूक पुलिस के तत्वावधान से अग्रिम अभियान चलाया जा रहा है, जिसके चलते शहर के विभिन्न चौराहों पर मुलाकात कर नागपुर पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल ने जायजा लिया, जहां उन्होंने प्रतिक्रिया देते हुए बताया कि अनावश्यक की हॉकिंग ना करते हुए भी हम सुरक्षित ड्राइव कर सकते हैं। हॉकिंग के कारण अस्पताल के मरीज, बुजुर्ग, नागरिकों में कई स्वास्थ्य समस्याओं के प्रादुर्भाव हो रहे हैं, जिसके चलते नो हॉकिंग की अपील पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल ने की है। हॉर्न करू नका, कारण हे जे आपली एंग्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन हे दर्शवतात। तुम्ही विदाउट हॉकिंग पण गाडी चालू शकतात आणि याचे फार दुष्परिणाम होतात। आणि याचे मेन जर तुम्ही बघितला हॉस्पिटलचे समोर तिथे लाऊडस्पीकर किंवा हॉर्न्स वाजवतात लोक, शाळा आहे तिथे करतात किंवा कोणी इथे रेझिडेन्शियल सोसायटी आहे तिथे पण त्यांना माहिती नाही कोणी वयस्कर माणूस आहे तिथे, कोणी बीमार आहेत का, हे सगळे बघून तुम्ही निर्णय घ्या। आणि हे हॉकिंग तर अजिबात बंद करा, कारण विदेशात जर तुम्ही बघितला तिथे हॉकिंग कोणी करत नाही, मग इथे कशाला गरज आहे त्याची? ते लोक म्हणतात समोरचा माणूस हटत नाही किंवा हे वेगवेगळे रिझन्स येतात, ते काही रिझन्स नाही आहे। तुम्ही ट्राय करा, मी 2005 पासून कधी हॉकिंग केली नाही, काली मी मोटरसायकल राईड केला हेल्मेट वगैरे सगळं घालून, आणि त्याशिवाय मी एकही वेळेस हॉकिंगची गरजच पडली नाही। आणि 1-2 मिनिटाचा फरक पडतो ते पण पडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांत राहतात, पीसफुल राहतात, आणि तुमचे ॲक्सिडेंट वगैरे जे होतात ते पण ॲक्सिडेंट होणार नाही हे मला वाटतंय, आणि याच्याबद्दल सायंटिफिकली प्रूव्ह पण करण्यात आलेलं होतं। सर, अगदीच नुकत्याचा हा उपक्रम आहे, आपण सांगितलं की तरी स्ट्रेस वगैरे कमी होतो, पण अनेक ठिकाणी असं दिसून आलं आहे की नियमांचं पालनच होत नाही, त्यामुळे ते हॉर्न वाजवण्यात येतात। दुसरं, रस्तेच मोकळे नाही आहे, फुटपाथ पूर्ण गायब आहे, रस्त्यावरती जे पुतळे दुकानांचे लागले ते दिसलेले आहे, त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही आणि थेट चालकांवर होते, याबाबत काय राबवण्यात येणार असं नाही आहे। ते तिथे पण नागरिकच राहतात, वाहन पण नागरिक चालवतात, हे सगळे नागरिकच आहे ना आमची, ठीक आहे पोलीस पण आहे, आम्ही पण चालवतो ऍडमिनिस्ट्रेशन, पण ते सगळ्यांच्या कंबाईंड एफर्ट राहायला पाहिजे। आणि जे तुम्ही म्हणताय की स्टॉप लाईन्स नाही आहे किंवा इतर गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल काम चालू आहे। मला तो असं वाटतंय नागपूर शहरामध्ये ज्याप्रमाणे काम झालेलं आहे त्याप्रमाणे कुठल्याही शहरामध्ये मला दिसलं नाही, आणि हे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि आपण बघून घेतलं पाहिजे की नाही थोडा स्लो करा ना तुम्ही, आणि जिथे काम चालू आहे ते काम चालू आहे, ते काम पूर्ण होईल, मग हे सगळा विचारात घेऊन आपण हे केलं पाहिजे। आणि जिथे आपल्याला वन वे केलेलं आहे, आपण जिथे काम चालू आहे तिथे आपण स्लो होण्यासाठी किंवा डायव्हर्ट केलेलं आहे ट्रॅफिक, तो पण आपण सायमल्टेनियसली चालू ठेवलेला आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।